संध्याकाळची तयारी झालेली आहे आपली. आणि हे बघा इथं आपलं गळ वगैरे बांधायला सुरुवात केली बाळदादाने. ॲक्च्युली गळ बांधून नाही आणले आपण, आणि रोहितने पण रोड आपल्या तयार केल्यात, ते इथं चराय केली आपण. तर इथं आपण गळ टाकणार आहे. तर सेटअप लावायचे मित्रांनो सगळ्या रोड आपल्या. तर आता सगळी तयारी करून घेऊयात पटापट पटापट. तर हे बघा आपला इकडं चारा पण तयार झालेला आहे. काय काय कसं बनवलंय रे चारा रोहित? हे मी घरात बनवलंय. त्याच्यामध्ये मी मक्याचा तुकडा, गव्हाचं पीठ आणि लई भरपूर ह्याच्यामध्ये आयटम टाकल्यात. सांगतो मी, हे बघू शकता गुळ आहे ह्याच्यामध्ये, तुकडे करून मी गुळ टाकल्यात. लोक काय करतात गुळाचं पाणी पण युज करतात, पण मी पाणी नाही बनवलं. पाणी पण युज करू शकतोय किंवा काकवी पण युज करू शकतोय त्याच्यामध्ये. मी डायरेक्ट ह्याच्यामध्ये मिक्स केले. ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं खीस आहे, मग आपलं रवा आहे. रव्याला मी कढाईमध्ये तूप टाकून एकदम भाजून घेतले मस्त एकदम. अजून ह्याच्यामध्ये पोहे, पोहे त्याचं पण मी बारीक तुकडं केले, आणि शेंगदाण्याचं खले त्याचं पण बारीक तुकडं केले. माझ्याकडे राईस पॉलिश नव्हती, तर मी जे आपलं गहू असतं, गहूचं जे पॉलिश असतं, ते मी ह्याच्यामध्ये मिक्स केलंय. आता बघूया ह्याच्यावर काय होत. तर हे बघा आपण फिडरला लावणार आहे. तर मित्रांनो आपण फिडर पॉपअप खेळणार आहे, आणि त्याच्या समोर आपण गुच्छा गळ पण लावणार आहे. तर बघूया काय रिझल्ट भेटतोय. रात्र पडायच्या आधी आपल्याला पूर्ण सेटअप लावून घ्यायचंय. बाळूदादा माग पूर्ण आपले गळ वगैरे बांधतोय, आणि इकडं रोहित चारा लावतोय याला फिडरला, म्हणजे त्याचं पूर्ण झालंय करून. तर आता सेटअप लावूयात लवकरात लवकर, आणि मग बघूयात आपल्याला काय कॅच होत आहे ते. तर हे बघा आपलं फिडर आणि पॉपअप लावले त्याला, आणि बाकीच्यांना आपण पुढं हे पण लावणार आहे, गुच्छागळ पण लावणार आहे. तो बाळूदादा तिकडे तयार करतोय, तर हे टाकून घेऊयात. टाक चल. हा ठीक आहे, नाही रे बाळदा. हा ठीक आहे चल. फायनली मित्रांनो आपला सर्व सेटअप लावून झालेला आहे. आपल्या किती रोड आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 रोड लावलेले आहेत आपण. हे बघा टोटली 9 रोड लावून झाले आहेत आपल्या. आता वाट बघूयात मित्रांनो, मासे लागायचे, मासे शिजायचे मासे शिजवायचे पण आहेत म्हणा. तर वाट बघूयात आता मासे लागण्याची. मासा लागलाय रे, हा इकडं मोठा मासा लागलाय. हा तिकडे गेला नाही रे. आरामात आरामात, ड्रॅग 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 ड्रॅग, अरे ड्रॅग ड्रॅग थोडं ढिला कर ना. किती वाजले तर? पावणे दोन झालेत रे बाळगा, पावणे दोन. अरे मोठे रे, आडवी गुतले का? आरामात आरामात बळते बघ कसली फास्ट. हळू हळू लिप ग्रीपर टाकतो का? थांबत. अरे अरे आरामात घे गड. काय झालंय त्याला? तेलच लागले, तेच ते नाही का आपण आणलेलं, तेलच लागले. हा ना एकच नंबर.
असलं खतरनाक बसले हो गुच्छगल सर. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजलेत आणि बघा आम्ही सगळेजण आता उठलोय. सचिन अजून झोपलेलाच आहे आणि नजारा पहा एक नंबर आहे. हे बघा आपलं सेटअप इथं लावलेलं आहे मस्त पैकी. अजून सचिन झोपला इथं आणि हे बघा आपलं सगळं सामान वगैरे पडलंय सर रात्रभर ठेवलेलं ते आणि बाळत होतं बघा मास सकाळी उठून गेलंय फिशिंगला. ते बघा तिकडं समोर दिसत असेल बाळदादा फिशिंग करतोय. बघतोय ट्राय करून सकाळी सकाळी लागले तर. आणि आपल्याला रात्री मासे पण मस्त पैकी लागलेत मित्रांनो. रात्री आपल्याला चांगली शिकार झाली. बाळदादाचा आहे बघा खेळ चालू आहे मस्त पैकी. आणि इकडं रोहितने चिया ठेवलाय बघा. रोहित झालं का चिया? हे बघा चिया कसा मस्त पैकी तयार झालेला आहे सकाळी सकाळी. आता चला चिया वगैरे पिऊयात आणि बाकीची तयारी करूयात. सगळं सामान वगैरे जमा करून ठेवूयात. तर रात्री जी शिकार झाले ती तुम्हाला दाखवतो मी, कारण आता आपल्याला दिवसभर शिकार करायची. तर मित्रांनो रात्री जे मासे सापडलेत ते दाखवतो. रोहित काढ रे बाहेर काढून दाखव डायरेक्ट. तर आपण बांधून ठेवले ते म्हणजे जिवंत राहतील त्यासाठी. तर आता मी तुम्हाला दाखवतो काढून. पाणी खूपच हालायला लागलं आहे मित्रांनो. आपला सेटअप जो आहे तो अजून आहे जसा आहे. तुटली काय? ओ हो 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 अरे बस बस बस. आणि पाहू शकताय जबरदस्त मासे राहिले मित्रांनो. जबरदस्त एक नंबर. एक नंबर बा कसली शिकार झाली रात्री. आणि रात्री कसं ना आपल्याला दिसलं नाही व्यवस्थित. शेवटची जे हा मोठा मासा लागला ना तेव्हा हे झालं होतं. बॅटरी आपली जी टॉर्च होती ती पूर्ण संपत आली त्याच्यामुळे दिसली नाही. आणि बघा ही पण साईज बघा कशी मस्त साईज आहे ही पण एक नंबर. तर मित्रांनो आता आपण आहे ना सेटअप तर लावलेलं आहे पण आता दिवसभर आपण परत ठेवणार आहे म्हणजे बघूयात कशी फिशिंग होते. जर थोडा वेळ ठेवून बघणार आहे. जर फिशिंग झाली तर कंटिन्यू दिवसभर पण फिशिंग करणार आहे आपण. आणि आज काय शिकार होईल ना ती आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल मित्रांनो. आता आपण हा व्हिडिओ इथंच एंड करूयात. चला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.